छत्रपति संभाजी महाराज जयंती निमित्त बी आर न्यूज चैनल न अपने सर्व रसिक प्रेक्षक आयोजित रणधुरंधर छत्रपति संभाजी महाराज या विशेष मुलाखती कार्यक्रम मधे मी आप इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर बी आर न्यूज स्टूडियो मध्य स्वागत करते। मराठा साम्राज्याचे पहिले युवराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषणम हा ग्रंथ लिहिणार आहे। ज्यांना 10-12 पेक्षाही जास्त भाषा येत होत्या असे भाषा पंडित 9 वर्षाच्या राज्यकाळामध्ये सुमारे 350 हून अधिक लढाया जिंकणारे महापराक्रमी राजाधिराज छत्रपती मराठा साम्राज्याचे ढाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज ही विशेष मालिका घेऊन आम्ही आपल्या भेटीला आलेलो आहोत। आणि या मुलाखतींच्या भागामध्ये आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राविषयी त्यांच्या कार्याविषयी आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन जितकं वादळी होतं तितकंच त्यांचं चरित्र त्या चरित्रामध्ये त्यांच्यावरती केले गेलेले अनेक आरोप असतील या सगळ्या गोष्टींचा अतिशय वस्तुनिष्ठ असा आढावा घेण्यासाठी आपल्या समवेत उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर। सलग 22 वर्ष सर वालचंद महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचं अध्यापन करत आहेत। अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचं सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। सध्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून सर कार्यरत आहेत। सोलापूर विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि विद्या परिषदेचे सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेवरती सलग 2 वेळा सर निवडून आले। विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे विविध प्रश्न प्रभावीपणाने मांडून ते सोडवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला। विद्यापीठाच्या स्थायी सभेचे देखील ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत। इतिहास विषयावरील विद्यापीठस्तरीय 20 क्रमिक पुस्तकांच्या लेखनात त्यांचा सहभाग आहे। वालचंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं। त्यांनी लिहिलेल्या सोलापूरच्या गिरणी कामगार चळवळीच्या पुस्तकाला पुण्याच्या ग्रंथोत्तेजक मंडळाचा राव बहादूर मुळे व दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पुरस्कार तरवडी अहमदनगर येथे त्यांना मिळाला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार भाऊसाहेब गांधी सेवाभावी पुरस्कार जिजाऊ सावित्री गुणवंत पुरस्कार व महात्मा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। सरांच्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थ्यांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे आणि 5 विद्यार्थी PhD पदवीकरिता संशोधन करत आहेत। परंतु याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण तो म्हणजे सतत अभ्यासरत असणं सतत संशोधन करत राहणं आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता वस्तुस्थितीच्या आणि पुराव्यांच्या आधारावरती इतिहासाची मांडणी करणं आणि ती लोकांच्यापर्यंत पोहोचवणं सर जितके उत्तम लेखक आहेत तितकेच उत्तम ते वक्ते सुद्धा आहेत। आणि आज खरं तर या मुलाखतींच्या 2 भागांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी मेजवानी आपल्याला मिळणार आहे। कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी बघत असताना एकीकडं एक म्हणजे 2 वेगळ्या टोकांची मांडणी आपल्याला पाहायला मिळते आणि इथं कुठंतरी वस्तुनिष्ठ इतिहास हरवला जातोय। तर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावरती आणि त्यांच्या गुणांच्या वरती वस्तुनिष्ठ प्रकाश टाकण्याचं काम या 2 मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी समोरासमोर 2 हात केले। 9 वर्ष औरंगजेब पोर्तुगीज अशा अनेक शत्रूंशी एकाकी झुंज दिली। 9 वर्ष झुंज देताना स्वराज्यातला एकही किल्ला त्यांनी गमावला नाही। जंजिरा जिंकण्यासाठी सागरी लाटांशी वैर पत्करून सेतू बांधण्याचा प्रयत्न केला। गोव्याच्या पोर्तुगीजांना तर सळोकी पळो करून सोडलं आणि अवघ्या वयाच्या 30 मध्ये त्यांनी हाल हाल सोसून म्हणजे मरणाला घाबरणारे अनेक जण असतात परंतु कदाचित छत्रपती संभाजी महाराजांच्या यातना बघून मृत्यू सुद्धा थक्क झाला असावा आणि मृत्यूचा सुद्धा भीतीनं थरकाप उडला असावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती। या आगळ्या वेगळ्या शंभू राजांच्या कर्तृत्वासंबंधी चरित्रासंबंधी आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत। सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते। धन्यवाद। सर छत्रपती संभाजी महाराज आपण जर त्यांचं बालपण बघितलं वयाच्या अवघ्या 2-2.5 वर्षाची असताना मातृछत्र हरपतं त्यानंतर 8-8.5 वर्षाचं वय असताना स्वराज्यासाठी त्यांना बिरजाराजे जयसिंगाकडे ओलीस राहावं लागतं त्यानंतर मला वाटतं की संपूर्ण मराठा साम्राज्याचे पहिले युवराज म्हणून त्यांचा राज्याभिषेक होतो। तर इथंपर्यंतचं त्यांचं बालपण असेल किंवा युवराज होण्यापर्यंतचा त्यांचा जो काही जीवनकाळ होता त्या संदर्भात आपण आम्हाला सुरुवातीला माहिती द्या। हा खरं आहे। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी
इतिहासाने जेवढा न्याय त्यांच्या चरित्राला द्यायला हवा होता तितका दिलेला नाही. किंबहुना नाटकांच्या मधून साहित्याच्या मधून जे संभाजी महाराज रंगवले गेले तेच संभाजी महाराज लोकांच्या पुढे मोठ्या प्रमाणावर आले आणि लोकांमध्ये संभाजी महाराजांच्या विषयी एक राज्य बुडविणारा संभाजी, दुर्वर्तनी संभाजी अशा प्रकारची काही भूमिका तयार होत गेली. खरं तर संभाजी महाराजांचा बालपण वगैरे आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की जन्म होऊन 2-1 वर्ष होत आहेत न होत आहेत तोच आईचं निधन होत आहे आणि सईबाईंच्या जाण्यानंतर मातृछत्र हरपलेल्या संभाजी राजांचा सांभाळ जिजाऊ करतात. पहिला पुत्र लाडका पुत्र म्हणून त्यांचे कोडकौतुक हे खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहे आणि वयाच्या अवघ्या 7-8 वर्षाचं वय संभाजी महाराजांचं असतानाच पुरंदरचा तह होतो आणि पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांची मनसब मोगलांची चाकरी आपण स्वतः स्वीकारायची नाही म्हणून स्वतः चाकरी न स्वीकारता आपल्या पुत्रास 7 वर्षाचं वय आहे संभाजी राजांना ते मोगलांचे 5000 मनसबदार बनवतात. आता मोगलांचे मनसबदार बनल्यानंतर मोगलांच्याकडे त्यांचं जाणं आलं, मोगली सरदारांशी जाऊन मिळणं आलं, त्यांच्यासोबत राहणं आलं, मिर्झा राजांच्याकडे शिवाजी महाराजांच्या चांगल्या वर्तणुकीसाठी म्हणून ओलीस राहणं आलं, या सगळ्या गोष्टी आल्या. आणि ज्यावेळेला नेताजी पालकर हा शिवाजी महाराजांच्याकडून आदिलशहाकडे जाऊन मिळतो त्यावेळेला हा शिवाजी देखील आदिलशहाला जाऊन मिळू नये आणि आपण दक्षिणेत जे काही कमावलेलं आहे ते सगळं जायची वेळ येऊ नये म्हणून मिर्झा राजा बादशहाकडे रदबदली करून शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला भाग पाडतात. आता शिवाजी महाराजांच्या बरोबर बालवय असणारे 8-9 वर्षाचे असणारे संभाजी राजे हे आग्र्याला जातात. आग्र्यामध्ये आपल्या वडिलांच्या चतुराईने बुद्धी कौशल्याने आग्र्याच्या कैदेतून ते आपली सुटकाही करून घेतात. परंतु जेव्हा परत यायची वेळ येते त्यावेळेला संभाजी राजांना सोबत घेणं हे धोक्याचं आहे म्हणून शिवाजी महाराज काशीला संभाजी महाराजांना ठेवतात. वय 9 वर्षाचं आहे, स्वराज्यापासून दूर, पित्यापासून दूर, संभाजी राजे तिकडे एकटेच राहतात आणि शिवाजी महाराज हे स्वराज्यात परत येतात. आणि पुढे काही दिवसानंतर संभाजी महाराज हे स्वराज्यामध्ये पुन्हा परत येतात. म्हणजे या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा आपण पाहतो की अतिशय लहान वयामध्ये 7-8-9 वर्षाचं वय असताना मोगलांच्या गोटामध्ये जाणं असेल, मोगलांची मनसबदारी स्वीकारून काम करणं असेल, कैदेमध्ये सापडल्यानंतर पुन्हा एकट्याने आपल्या पित्याशिवाय राहणं असेल शत्रूच्या प्रदेशामध्ये, या सगळ्या गोष्टी संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडत गेलेल्या. त्यानंतर ज्यावेळेला शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये परत येतात तेव्हा ते मोगलांशी परत एकदा समझौता करतात, शांततेचा करार करतात आणि या करारानुसार संभाजी राजे पुन्हा मोगलांचे मनसबदार बनतात आणि त्यांना मोगलांच्याकडे दक्षिणेचा जो सुभेदार आहे शहजादा त्याच्याकडे जसवंत सिंगाकडे जाणं येणं त्याचं त्यांचं चालू राहतं आणि या सगळ्या कालखंडामध्ये संभाजी महाराजांच्या अतिशय लहान वयामध्ये मोगलांची श्रीमंती त्यांनी पाहिलेली आहे. जरी शिवाजी महाराज बादशहाकडे जात नसले, बादशहाच्या दरबारात जायचं त्यांनी सोडून दिलेलं असलं, त्यांना नजरकैदेत ठेवलेलं असलं, तरी मोगली मनसबदार म्हणून संभाजी राजे हे बादशहाकडे जात होते, दरबारात जात होते आणि त्यामुळे बादशहाचा दरबार, तिथली श्रीमंती, तिथली छान छोकी म्हणा, वैभव म्हणा, ऐश्वर म्हणा, हे सगळं लहानपणापासून संभाजी महाराजांनी बघितलेलं आहे आणि संभाजी महाराजांच्या मनावर एक आयुष्यावर त्या सगळ्या गोष्टींचा काहीसा परिणाम झाल्याची शक्यताही आपल्याला पाहायला मिळते. दुसरा महत्वाचा भाग आहे की वयाच्या केवळ 13-14 वर्षी पासूनच संभाजी महाराज हे युद्ध आघाडीवर नेतृत्व करायला लागले. इतक्या लहान वयात 1670 मध्ये रायगडावरील काही जबाबदारी ही शिवाजी महाराजांनी संभाजी राजांच्याकडे सोपवलेली आहे.
1671-1671 दरम्यान संभाजी महाराज मोहिमांवर जायला लागलेले आहेत. संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी युवराज असताना संभाजी कसा होता, त्याचं दिसणं कसं होतं वगैरे याविषयी बोलताना खूप छान अबेकेरे नावाच्या फ्रेंच प्रवाशांनी सांगितलेला आहे. तो फ्रेंच प्रवाशी असं लिहितो की आपली अतिशय युद्धनिपुण अशा प्रकारच्या आपल्या पित्याच्या सोबतीत राहून संभाजी राजा सुद्धा खूप कुशल सेनापती बनलेला आहे. एखाद्या कसलेल्या सेनापतीची बरोबरी करू शकेल इतकं लहान वयामध्ये तो युद्धाच्या बाबतीमध्ये, युद्ध तंत्रांच्या बाबतीमध्ये वगैरे तज्ज्ञ झालेला आहे. इतकंच नव्हे तर पुढे जाऊन तो असंही म्हणतो की हा राजा कसा आहे, युवराज कसा आहे. तर संभाजी महाराजांचं वर्णन करताना तो म्हणतो तो राजा कसा आहे, युवराज कसा आहे, तर अतिशय सुंदर आहे, राजबिंड आहे, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते असे म्हणतात की संभाजी महाराजांवर त्यांचं सैन्य म्हणजे 10,000 खास फौज संभाजी महाराजांच्याकडे शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आणि त्याबरोबर ते असं म्हणतात की 10,000 सेना दिलेली आहे, हा जाऊन युद्धाचं नेतृत्व करतो आहे. आणि अशा वेळेला या संभाजी राजावर शिवाजी इतकंच त्याची सेना, त्याचं सैन्य प्रेम करत आहे. आणि हा युवराज सुद्धा एखाद्या आपल्या सैनिकाने जर पराक्रम गाजविला तर लगेच बक्षीस देऊन त्याचं कौतुक करतो आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं युवराज होण्याआधीच, अजून म्हणजे युवराज म्हणून त्यांचा संस्कार व्हायचा आहे, त्याच्या आधीच हे संभाजी महाराजांचं चित्र. मला वाटतं की अबेकेरेने असंही नोंदवलेलं आहे की सैन्य किंवा सैनिक हे संभाजींना शिवाजी महाराजांनी इतका मान देतात, परंतु संभाजींच्या नेतृत्वाखाली लढण्यामध्ये सैनिकांना जास्त धन्यता वाटते, बरोबर आहे, जास्त प्रेम वाटतं. कारण युवराज आहे, युवराजाच्या नेतृत्वाखाली लढण्यामध्ये प्रेम वाटणारच ना, स्वाभाविक आहे. सर, आपण बोलताना अनेक महत्वाच्या प्रसंगांचा उल्लेख केलात, मग त्यामध्ये स्वराज्यासाठी ओलीस राहणं असेल, आग्र्याच्या कैदेमध्ये राहणं असेल. खर तर दोन मुलाखतींच्या भागामध्ये संभाजी महाराजांचं पूर्ण चरित्र सांगण्याचं शिवधनुष्य आपण पेलताय, तर इतक्या कमी वेळामध्ये सांगणं सोपं नाही. पण तरी सुद्धा मला थोडंसं तुम्हाला विचारायचं होतं की असं म्हटलं जातं की आग्र्याच्या कैदेमध्ये जी सुटका झाली त्यामध्ये बरीचशी जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शंभूराजांच्यावरती सोपवलेली होती, त्या संदर्भात थोडक्यात जरी तुम्ही आम्हाला सांगितलं तरी. नाही, ती गोष्ट तर आहेच आहे, परंतु आणखी एक प्रसंग मला सांगायचा त्या ह्याच्यामध्ये राहून गेला. आग्र्याच्या प्रसंगाच्या दरम्यान एकदा औरंगजेब बादशहा संभाजी राजांना असं म्हणतो की तू माझ्या मल्लाशी कुस्ती कर. म्हणजे हा एक प्रसंग आहे, वय वर्ष 9 असताना आपण जसं शिवाजी महाराजांचं कौतुक करतो की नाही, प्रत्यक्ष सिंहासनाला पाठ दाखविण्याची हिंमत आजपर्यंत कोणीही केली नव्हती, ती हिंमत फक्त शिवरायांनी दाखवली. बादशहाचा हुकूम म्हणजे आदेश ही देवाज्ञाच असल्यासारखी आहे, म्हणजे त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही. परंतु 9 युवराज ज्या वेळेला बादशहा असा म्हणतो की मी सांगतो त्या मल्लाशी, माझ्या मल्लाशी तू कुस्ती कर, त्यावेळेला सरळ बेधडकपणे नाही म्हणून सांगण्याची हिंमत या 9 युवराजामध्ये आहे. म्हणजे हा खरा शिवाजी महाराजांचा छावा आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. सर, मला एक प्रसंग असाही आठवला की जेव्हा मिर्झा राजे जयसिंगच्या छावणीमध्ये संभाजी महाराज होते तेव्हा मिर्झा राजांनी एक हत्ती त्यांना भेट दिला होता. आणि मग त्यावेळेस मिर्झा राजे शंभूराजांना म्हणतात की एवढा मोठा हत्ती तुम्ही कसा काय स्वराज्यात घेऊन जाल. त्यावेळेस एवढं म्हणजे 8-9 वय असताना शंभूराजे मिर्झा राजे जयसिंगांना उत्तर देतात की हा हत्ती आम्ही कसाही करून घेऊन जाऊ, ते आमच्यासाठी सोपं आहे, पण आमच्या आबासाहेबांनी तुम्हाला जे किल्ले दिलेले आहेत ते कसे घेऊन जायचे याचा मी विचार करतो. म्हणजे शत्रूंनी वेढलेलं असलं, शत्रूंच्या छावणीत असलं, तरी सुद्धा कुठेही स्वाभिमान गहाण न ठेवता लढणं असेल किंवा ती लढवय्या वृत्ती प्रत्येक वेळेस त्यांनी दाखवलेली आहे. सर, त्याच्याबरोबर मला म्हणजे आता आपण जो उल्लेख केला की मोगलांच्या छावणीमध्ये सततच येणं जाणं होतं किंवा येवतं, एक संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्रातला अतिशय वादग्रस्त म्हणा किंवा एक काळाकुट्टा असा अध्याय म्हणा, तो म्हणजे दिलेरखानाला जाऊन मिळणं. त्या बाबतीत इतके म्हणजे वेगळे वेगळे प्रवाह आहेत की एक प्रवाह असंही म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राजनीती म्हणून किंवा एक गनिमी कवा म्हणून दिलेरखानाच्या छावणीमध्ये संभाजी महाराजांना पाठवलं, किंवा दुसरीकडे एक प्रवाह अशी मांडणी करतो की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये बंड करून संभाजी महाराज दिलेरखानाला जाऊन मिळाले. तर ह्या दोन वेगवेगळ्या मतप्रवाहामध्ये नेमकं सत्य काय आहे हे आपण आम्हाला सांगावं. हा खरंय, अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपण बघितलं तर लक्षात येईल की दिलेरखानाला जाऊन मिळणं
हा जो कालखंड आहे या सगळ्या काळाचा किंवा त्या काळामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेला शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेला गेले, कर्नाटक मोहिमेला ज्या वेळेला शिवाजी महाराज जात आहेत त्याच्या आधी राज्याभिषेक जेव्हा होतो तेव्हा युवराज म्हणून संभाजी राजांचा जो राज्याभिषेक झालेला आहे त्यानंतरच्या काळामध्ये राजकुटुंबामध्ये आणि एकूणच राजधानीमध्ये काही वेगवेगळे विचार प्रवाह निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा होता की पुत्रवत प्रेम करणारी सोयराबाई संभाजी महाराजांवर खूप प्रेम केले ते नाही याच्यातला भाग नाही, परंतु राजारामाचा जेव्हा 1670 ला जन्म होतो आणि त्यानंतरच्या काळामध्ये युवराज म्हणून संभाजी राजांना जेव्हा अभिषेक होतो त्यावेळेला मात्र सोयराबाईंच्या मनामध्ये थोडासा भाव बदललेला आपल्याला दिसून येतो आणि त्याला काही कारणीभूत असणारे प्रधान मंडळातील प्रधान आहे. कारण संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे दुसऱ्याच्या उंजळीने पाणी पिणं हे संभाजी महाराजांना मान्य होणार नाही आणि म्हणून प्रधान आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये हे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये वादविवाद होत असलेले मतभिन्नता होत असलेली आपणास पाहावयास मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये युवराज असणाऱ्या संभाजी राजांच्या विरोधामध्ये एक मोठं वातावरण राजधानीमध्ये तयार होत गेलं, गृहकलह सुरू झाला आणि कौटुंबिक कलह सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला महाराज कर्नाटकामध्ये दिग्विजयी मोहिमेसाठी गेले तेव्हा त्यांनी संभाजी राजांना रायगडावर ठेवलं नाही तर रायगडावर ठेवण्याऐवजी त्यांनी शृंगारपूरला ठेवलं. आता संभाजी महाराज शृंगारपूरला आहेत, मातोश्री असणाऱ्या महाराणी असणाऱ्या सोयराबाई आपल्या विरोधामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतायत, प्रधानही आपल्या विरोधामध्ये आहेत, या सगळ्या गोष्टीचं दुःख शल्य नाही म्हणलं तरी संभाजी राजांना. आणि मग शृंगारपुरी असताना संभाजी राजे हे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर हे तिथे असणाऱ्या तांत्रिक पंथीयांच्या संपर्कामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे कवी कलेशाच्या संपर्कामध्ये वगैरे त्या काळातच संभाजी महाराज आलेले असावे. शाक्तपंथाच्या तांत्रिक पंथाच्या शाक्तपंथाच्या आणि मग त्यामुळे एक तर आपले प्रधान आणि मातोश्री हे दोघेही आपल्या विरोधामध्ये जात आहेत असं सगळं वातावरण असताना या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी दिलेरखानाशी काही पत्रव्यवहार हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. आता दिलेरखानाशी संभाजीराजे पत्रव्यवहार करतायत आणि या सगळ्या स्थितीमध्ये आणखी एक गोष्ट घडलेली आहे की शिवाजी महाराज आपली पूर्ण मोहीम आटोपतात, स्वराज्यामध्ये परत येतात आणि स्वराज्यामध्ये परत आल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव होते की दिलेरखानाला संभाजीराजांनी पत्र लिहिलेलं आहे वगैरे आणि मग संभाजी महाराजांना थोडासा शहाणपणा यावा किंवा डोकं टाळ्यावर यावं वगैरे अशा भूमिकेतून ते सज्जनगडावर समर्थांच्याकडे जायला सांगतात. आता सज्जनगडावर समर्थांकडे संभाजीराजांना जायला सांगितल्यानंतर मात्र संभाजी महाराजांची आता हे तारुण्य सुलभ आहे, म्हणजे वय असं आहे की सत्सद विवेक बुद्धीने विचार करावा वगैरे असं वय संभाजी महाराजांचं नाही आहे आणि एका बाजूला आपली आई दुसऱ्या बाजूला सगळे प्रधान हे आपल्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करतायत आणि असं असताना आपली बाजू समजून घेण्याच्या ऐवजी आपले पिता सुद्धा त्यांचीच बाजू घेत आहेत की काय अशा प्रकारची भावना ही संभाजी राजांची त्या काळामध्ये झाली. मला वाटतं तोपर्यंत जिजाऊंचं निधन हा आणि जिजाऊंच्या निधनामुळेच तिथे मोठ्या प्रमाणावर या सगळ्या गोष्टी घडून आल्या. कारण जिजाऊ होत्या तोपर्यंत या सगळ्यांवर सोयराबाईंवर असेल प्रधानांवर असेल जिजाऊंचा मोठा वचक होता. हा जो काही एक वचक आहे तो वचक राहिला नाही आणि तो न राहिल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर या सगळ्या कारवायांना सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग अशा स्थितीमध्ये संभाजी महाराज समर्थांकडे जाऊन तिथून सरळ ते दिलेरखानाच्या कोटात जाऊन मिळतात. आता दिलेरखानांकडे संभाजी महाराजांचं जाणं हे सुद्धा आपण जेव्हा बघतो तेव्हा संभाजी महाराज हे स्वतंत्र त्या तोडीचेच मित्र म्हणून गेलेले आहेत एका बरोबरीचे, ते काही मनसबदार म्हणून औरंगजेबाकडे गेलेले म्हणजे दिलेरखानाकडे गेलेले नाही आहे. परंतु ज्या वेळेला दिलेरखान अथनी आणि तिकोटा या दोन ठिकाणी हल्ला करतो आणि मोठ्या प्रमाणावर तिथे असणाऱ्या हिंदूंची कत्तल करतो, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार करतो, त्यावेळेला मात्र संभाजी राजांना उपरती होते. संभाजी राजांचं म्हणणं असं असतं की आपण आदिलशाही राज्यामध्ये आक्रमण करूया, तिकडचा प्रदेश जिंकून घेऊया आणि तिकडचा प्रदेश जिंकून घेऊन आपण मोगली राज्य मोठं करूया.
स्वराज्यामध्ये आक्रमण करणं, आपल्या प्रजेवर अन्याय अत्याचार करणं हे संभाजी राजांना मान्य नाही. परंतु दिलेर खान ते ऐकत नाही. हे पाहिल्यानंतर दिलेर खानाला सडेतोड जबाब देऊन संभाजी राजांनी विचारलेलं आहे की हे चालणार नाही. आणि मग दिलेर खान काय करतो की त्यावेळेला दिलेर खान आपलं वर्चस्व दाखवायला बघतो. बादशहाच्या वतीने बोलतो की तुला मनसबदार म्हणून आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत वगैरे वगैरे. आणि हे सगळं बघितल्यानंतर दिलेर खानाचा कावा ओळखून संभाजीराजे हे परत स्वराज्यामध्ये येतात. आणि पन्हाळगडावर जेव्हा परत येतात त्यावेळेला शिवाजी महाराज आणि संभाजीराजांची भेट होते. संभाजीराजांची समजूत लेकरा अशी कशी चूक केलीस असं संभाजी महाराजांना जेव्हा शिवाजी महाराज म्हणतात तेव्हा हे अतिशय रुद्ध अशा प्रकारचं पित्याचं आणि पुत्राचं बोलणं आहे. पिता पुत्रांच्या मध्ये झालेलं हे बोलणं आणि त्यानंतर संभाजी महाराजांची समजूत काढून आणि संभाजी महाराजांना आपली चूक कळलेली आहे, पश्चाताप झालेला आहे सगळं बघितल्यानंतर शिवाजी महाराज त्यांना पन्हाळ्यावर ठेवून आणि पन्हाळा प्रांताचा कारभार त्यांच्या हाती सोपवून, अनेक जण असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना नजर कैदेत ठेवलेलं होतं पन्हाळ्यावर, तर प्रत्यक्षामध्ये तसं नाही. पन्हाळा प्रांताचा कारभार हा संभाजीराजांकडे शिवाजी महाराजांनी सोपवलेला होता. मालोजी घोरपडे या सरनोबतास मोठा सेनापती आहे, पुढे जाऊन तो स्वराज्याचा सेनापती बनतो. तर मालोजी घोरपडेंना संभाजीराजांच्या मत्तीला तिथे ठेवलेलं आहे त्यांनी आणि शिवाजी महाराज हे रायगडावर जातात. सर, पण काही भाष्यकार असं म्हणतात की ज्यावेळेस दिलेर खान स्वराज्यामध्ये आला त्यावेळेस जर दिलेर खान आणि आदिल शहा यांची जर युती झाली असती आणि त्या दोघांनी मिळून जर स्वराज्यावरती आक्रमण केलं असतं तर स्वराज्याचा टिकाव लागणं हे अवघड होतं. त्यामुळे दिलेर खान आणि आदिलशहा या दोघांची युती होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनीच संभाजी महाराजांना दिलेर खानाकडे पाठवलं. हा रणनीतीचा एक भाग होता अशी मांडणी अलीकडे बरेच भाष्य नाही. पण दिलेर खानाकडे संभाजी महाराजांचं जाणं हे शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत आल्यानंतरच झालेलं आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याकडे थोडासा अडचणीचा भाग हा आहे की शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक आहे आणि युगप्रवर्तक शिवाजी महाराजांच्या पोटी आलेल्या संभाजी महाराजांनीही तसंच तितकंच मोठं असलं पाहिजे अशी एक आपली सर्वसाधारणपणे सगळ्यांची भूमिका आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की युगपुरुष हे प्रत्येक पिढीत जन्माला येत नाही. आपण संभाजी महाराजांची जेव्हा शिवाजी महाराजांशी तुलना करायला लागू त्यावेळेला आपण संभाजी महाराजांच्या चरित्रावर त्यांच्या कार्यावर अन्याय करतो आहोत हे आपण लक्षात घेत नाही. स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे. त्यांच्या कारकिर्दीचा त्यांच्या कार्याचा आपण स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. मनुष्य म्हणून काही चूक त्यांच्या हातून होऊ शकते हे आपण स्वीकारलं पाहिजे. परंतु चुका सुधारतो तोच खरा मनुष्य ना. इथे चूक सुधारून संभाजी महाराजांनी आपलं जे पुढील कार्य केलेलं आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ना की संभाजी महाराजांनी ही चूक केलेलीच नव्हती असं म्हणण्यापेक्षा होय त्या काळामध्ये तरुणपणामध्ये त्यांच्याकडून झाली असेल चूक, परंतु सगळेच उमजून घेऊन ते स्वराज्यामध्ये परत आले. नुसतेच परत आले नाही तर त्यांनी स्वराज्याचा कारभार मोठ्या शौर्याने धैर्याने पुढे केला हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर आहे सर. म्हणजे अगदी शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे असं आपण म्हणतात. पण तरी सुद्धा सर, छत्रपती शिवरायांच्या बद्दल जेव्हा बोललं जातं त्यावेळेस त्या काळामध्ये अनेक राजे होते, बादशाह होते, त्यांच्यामध्ये आणि शिवरायांच्यामध्ये प्रामुख्याने एक म्हणजे फरक असा होता की इतर राजांच्या दरबाराच्या मध्ये महिला नाचवल्या जायच्या, परंतु शिवरायांनी मात्र नेहमी महिलांना वाचवण्याचं काम केलं. मग अगदी चौरंगा करण्याची शिक्षा देणं असेल एका स्त्रीच्या अब्रूवरती हात घातला म्हणून, किंवा त्याच्यानंतर रायबाघन सावित्रीबाईच्या संदर्भातला तो किस्सा असेल की प्रत्येक वेळेस, किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीत अशीच आमची आई असं ती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती असं म्हणणारे आणि परस्त्रीला आई समान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज. परंतु त्यांच्या पुत्राच्या बाबतीत मात्र ते बाहेर खाली होते, किंवा मद्य आणि मदिराक्षी, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या आहारी गेलेले होते, किंवा मग अनेक आलेले सिनेमे, मग त्यामध्ये मोहितांची मंजुळा असेल, थोरातांची कमळा असेल, किंवा गोदावरीचा किस्सा असेल, त्यांच्या समाध्या असतील, आणि मग संभाजी महाराज हे कसे बाहेर खाली होते, किंवा छत्रपती शिवाजी महाराज महिलांना इतका सन्मान देत असताना त्यांच्या सुपुत्रावरती मात्र अशा पद्धतीचे आरोप होत आहेत, या संदर्भातलं ऐतिहासिक सत्य काय? खर तर ही गोष्ट खूप आवश्यक आहे, तुम्ही योग्य प्रश्न विचारला. कारण संभाजी महाराजांना दुर्वर्तनी ठरवलं गेलं, व्यसनी ठरवलं गेलं,
इतकंच नाही तर राज्य बुडवा म्हटलं गेलं. मदिरा आणि मदिराक्षींच्या आहारी गेलेला राजा असं म्हटलं गेलं. आणि शिवाजी महाराज कळलेच नाहीत संभाजी राजांना असंही काही जणांनी म्हटलं. खर तर हे सगळं कुठून आलेलं आहे? हे सगळं जेथून आलं ती प्रामुख्याने जी बखर आहे ती चिटणीस बखर, ज्याच्यामधून नंतरच्या काळामध्ये संदर्भ घेऊन सगळ्यांनी लिखाण केलं, नाटकं लिहिली, साहित्य लिहिलं गेलं. आणि ही चिटणीस बखर लिहिली केव्हा गेली आहे? सन 1810 मध्ये. म्हणजे पहा, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 121 वर्षांनी, आणि 121 वर्षांनी लिहिलेल्या चिटणीसाच्या बखरीमध्ये संभाजी महाराजांच्या बद्दल पूर्वग्रह दूषित अशा प्रकारचं लिखाण आहे. आणि ते पूर्वग्रह दूषित लिखाण असण्याचं पण काही कारण आहे? कारण राजद्रोहाबद्दल ज्या व्यक्तींना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा संभाजी राजांनी दिलेली होती त्याच्यामध्ये चिटणीसाचा पूर्वज आहे. आपल्या पूर्वजाला प्रधान असणाऱ्या संभाजी राजांनी हत्तीच्या पायी दिलं त्याविषयी तो चांगलं लिहेल असं आपण अपेक्षा बाळगण्याचं पण काही कारण नाही. आणि त्यानं जे लिहिलं ते सत्य आहे की नाही ऐतिहासिक हे न पाहता नंतरच्या काळामध्ये अनेक बखरकारांनी असेल, साहित्यिकांनी असेल, नाटककारांनी असेल, संभाजी महाराजांचं जे चित्र रंगवलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या. आता पहा, नाटककारांना नाट्य नसेल, चित्रपट कथा लेखकांना नाट्य नसेल, तर ते चित्रपट किंवा नाटकं किंवा साहित्य हे अधिक लोकप्रिय कसं होणार? तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या घरामध्ये झाकून पाहण्याची इच्छा असते. कुठेतरी काहीतरी घडलेलं आहे म्हटल्यानंतर तिथे काही घडलंय हे सांगताना रंगवून आपण आणखी अधिकच करून सांगत असतो. आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये नाट्य आवडतं. संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये तर नाट्य आहे ना, ते शिवाजी महाराजांच्या आयुष्यात सुद्धा सापडत नाही. हा, शिवाय संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एक म्हणता तीन चार स्त्रिया आहेत. हा, त्याकरता संभाजी महाराज गड उतरून खाली जातात, गड उतरून खाली जाऊन तिला भेटतात. हा, त्याच्या पुढे जाऊन आपल्या आईला भिंतीत चिडून मारणारा संभाजी, याच्यामध्ये जितकं नाट्य तितकं इतर कुठल्या ह्याच्यामध्ये नाट्य आहे का? म्हणजे स्वतःच्या लिखाणातलं नाट्य वाढवण्यासाठी या सगळ्या नाटककारांनी आणि साहित्यिकांनी संभाजी महाराजांच्या चारित्र्याचा बळी दिला असं तुम्हाला? हो, नक्की नक्की नक्कीच. आता पहा, काही गोष्टींचं आपण जर इथं थोडस पाहिलं तर लक्षात येईल. कवी बी आपल्याकडे खूप प्रसिद्ध कवी आहेत मराठीतले, त्यांनी एक दीर्घ काव्य लिहिलेलं आहे थोरातांच्या कमळेवर. दीर्घ काव्य लिहिलेलं आहे आणि त्या काव्यामध्ये थोरातांच्या कमळेचं सगळं वर्णन, खूप मोठं वर्णन अशा प्रकारचं केलेलं आहे. संभाजी महाराज, त्यांचं प्रेम वगैरे अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ते शेवटी असं म्हणतात की शिवनेरीवर कमलगड नावाचा कमळेच्या नावानं बुरुज आहे. प्रत्यक्षात शिवनेरीवर कमलगड नावाचा बुरुज नाही, ती बीनच्या मनातील कपोल कल्पित अशा प्रकारची हे आहे. म्हणजे काही ज्या कथा चालत आल्या त्या कथांमधून आलेल्या गोष्टींच्या मधून या सगळ्या गोष्टी रचल्या गेलेल्या. आता काय आहे थोरातांची कमळा? थोरातांच्या कमळेचं थडग किंवा तिची समाधी वृंदावन म्हणून जे दाखवलं जातं पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गाव शेतामध्ये गावातल्या, ते स्मारक आहे. आता इतिहासकारांनी त्याचा शोध घेतला, हे स्मारक कुणाचं आहे काय वगैरे या सगळ्या गोष्टींचा. तर ते स्मारक कुणाचं निघावं? तर ज्या वेळेला शाहू राजांना सोडण्यात आलं, मुघलांनी सोडलं, शाहू राजे महाराष्ट्रामध्ये परत आले आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र मुघलांच्या कैदेतून सुटून जेव्हा आले तेव्हा साताऱ्याला त्यांनी आपली गादी निर्माण केली. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूरला दुसरी गादी त्यांनी निर्माण केली. असं मराठ्यांची थोरली आणि धाकटी पाती अशी दोन गाद्या निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष चालू असे. आणि या संघर्षामध्ये ज्या वेळेला बाळाजी विश्वनाथ हे पेशवे पहिले शाहू महाराजांच्या वतीने कोल्हापूरकरांच्या विरुद्ध लढायला येतात, पन्हाळगडाच्या पायथ्याशी युद्ध होत, त्या युद्धाच्या वेळेला तिथे यशवंतराव मोहिते हे कोल्हापूरकरांच्या वतीने लढतात. आणि कोल्हापूरकरांच्या वतीने लढणारे यशवंतराव मोहिते हे त्या युद्धामध्ये धारातीर्थी पडतात. आणि धारातीर्थी पडल्यानंतर
त्यांची समाधी तिथे बांधली गेलेली आहे. त्याच्याबरोबर त्यांची पत्नी गोडाबाई ही जी होती ती सती गेलेली आहे. गोडाबाईची आणि यशवंतराव मोहिते यांची समाधी जी बांधलेली आहे ती समाधी ही थोरातांच्या कमळेची समाधी म्हणून दाखवण्यात येते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये थोरातांची कमळा हे पात्रच अस्तित्वात नाही, तिची समाधी म्हणून जी दाखवली जाते ती तिची समाधी नाही. आणि कवी बी जे म्हणतात की शिवनेरीवर कमल बुरुज आहे, तर कमल बुरुज ही अस्तित्वात नाही. ठरलं, थोरातांची कमळा नावाचं पात्रच नाही. दुसरं एक पात्र आहे त्याच्याविषयीचे खूप रंजक अशा प्रकारचे इतिहास आहे, गोदावरीचं पात्र. आता या गोदावरीच्या पात्राच्या बाबतीमध्ये खूप आख्यायिका आहेत. रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर गोदावरीची समाधी म्हणून एक समाधी दाखवली जाते आणि तिच्याविषयीच्या खूप दंतकथा अस्तित्वात आहेत. अण्णाजी पंतांच्या मुलीला भेटायला संभाजी महाराज गडावरून उतरत होते वगैरे अशी सुद्धा कथा आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की ही गोदावरी कोण होती, तर काही ठिकाणी असे म्हणले की एक ब्राह्मण विधवा तरुणी होती वगैरे. काही ठिकाणी असं म्हणलं जातं की तरुण विवाहित ब्राह्मण सुस्वरूप असणारी सुंदर देखणी असणारी अशी ही गोदावरी तिला संभाजीराजांनी पळवून आणलं. काही ठिकाणी असं म्हणलं की पळवून आणून तिकोना किल्ल्यावर लिंगाणा किल्ल्यावर तिला ठेवलेलं होतं वगैरे. तर संभाजी महाराजांनी पळवून आणली परंतु तिच्याशी दुष्कर्म केलं नाही. आता पळवूनच आणायची असेल तर कुठल्या कारणासाठी आणलेली असेल, तर आणून सुद्धा हा राजा असा होता की त्याने तिच्याशी दुष्कर्म केलं नाही. सुद्धा हा हा हा. आणि मग पुढे जाऊन पुन्हा स्थिती अशी की मग तिला पाठवून द्यायला सांगण्यात आलं. शिवाजी महाराजांनी आदेश दिला, किंबहुना शिवाजी महाराजांनी तोफेच्या तोंडी संभाजी महाराजांना द्यायला सांगितलं, परंतु प्रधानांनी सगळ्यांनी शिवाजी महाराजांची समजूत काढली आणि त्यामुळे तोफेच्या तोंडी संभाजी महाराजांना देणं राहिलं वगैरे अशा आख्यायिका आहे. आता ही गोदावरी सती जायचा जेव्हा म्हणजे माहेरी जायचा किंवा सासरी जायचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ती म्हणते मी माहेरीही जाणार नाही आणि सासरीही जाणार नाही. तर माझं आता नाव बदनाम झालेलं आहे, चारित्र्य बदनाम झालेलं आहे, तर मी सती जाणार आहे. आता ही सती जायला निघाली. आता सती जाताना सुद्धा गोदावरीची स्वतःची पुन्हा आणखी एक अट आहे. काय अट आहे, तर माझ्या चितेला संभाजी राजांनीच भडागणी दिला पाहिजे. आता चितेला भडागणी देण्याचा अधिकार संभाजी राजांना तिथे कुठल्या अधिकारात दिला तो माहीत, परंतु ही आख्यायिका खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या थोड्याशा अदला बदल करून तिकडे प्रसिद्ध असलेल्या खूप पाहायला मिळत. आता इतिहासकारांनी ती समाधी कोणाची म्हणून मोठ्या प्रमाणावर मग संशोधन केलं की बाबा ही थोरातांची ही गोदावरीची समाधी म्हणून जी दाखवली जाते ते वृंदावन दाखवलं जात आहे स्मारक, तर ते कोणाचं आहे. आणि संशोधनाअंती असं आढळून आलं की सवाई माधवरावांची पत्नी, पेशवे सवाई माधवरावांची पत्नी यशोदाबाईंची ती समाधी. अरे बापरे. झालं असं की दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या कालखंडामध्ये त्यांनी सवाई माधवरावांची पत्नी यशोदाबाई यांना रायगडावर तुरुंगात कैदेत ठेवलेलं होतं. आता पेशव्यांचा रायगडाशी फारसा संबंध नाही, किल्ल्यामध्ये कैदी म्हणून ठेवलेलं आहे, त्यामुळे यशोदाबाईचा तिथल्या परिसरातल्या लोकांशी संबंध येण्याचा प्रश्न नाही. ती किल्ल्यात कैदेमध्येच मृत पावली आणि मृत पावल्यानंतर या यशोदाबाईंचं तिथे जे दहन करण्यात आलं वगैरे आणि तिथे स्मारक बांधण्यात आलं. परंतु रायगडाच्या लोकांच्या परिसराशी ती कुठलीच संबंधित नाही आहे. म्हणजे यशोदाबाईला रायगडाच्या परिसरातील गावातील कोणीच लोक ओळखत नाही आणि त्यामुळे काही काळानंतर असं झालं असण्याची शक्यता आहे की ही पेशवे सवाई माधवरावांच्या पत्नीची समाधी आहे हे लक्षातूनच गेलं, कारण ते नावच परिचित नाही त्या भागात. आणि मग पुढे त्याला आख्यायिका जोडली गेली की ही गोदावरीची समाधी आहे. म्हणजे मोहितांची मंजुळा, थोरातांची कमळा किंवा गोदावरी ह्या सगळ्या ऐतिहासिक व्यक्तिरेखाच नाही आहेत मुळामध्ये. गडकरीने तर आणखी अधिक केलेला आहे. तुळशी नावाचा आणखी एक पात्र त्याच्यामध्ये घातलेला आहे, त्याचा कुठेच काही संबंध नाही. मग आता दाखवायचंच आहे ना, मग घाला ना मध्ये आणखी एक स्त्री घाला, कोण विचारतोय. दोन तीन स्त्रिया आहेत, आणखी एक चौथी गेली तर काय फरक पडतो. अशी नाटककारांची ती जी काही प्रतिक्रिया आहे किंवा वागणं आहे त्याच्यामुळे नाटकं पाहणार आपला मराठ
मोठा नाटक वेळा अशा प्रकारचा आहे आणि या मराठी जनांनी नाटक पाहिलं आणि नाटक पाहून त्यांना त्यांच्या डोक्यात तोच संभाजी बसला. खऱ्या इतिहासाची पुस्तकं या मराठी माणसांनी वाचलीच नाही. कोण संदर्भ ग्रंथ वाचतो आणि फक्त आपली नाटकं बघून रंजनवादी साहित्य बघून संभाजी महाराजांच्या विषयीची चुकीची कल्पना ह्या लोकांनी आपल्या. होय होय हे खरं आहे. म्हणून हे नाटककार हे मोठ्या प्रमाणावर दोषी आहेत इतकंच कशाला. पण चिटणीसांनी आणि सभासदांनी वगैरे लिहिलेल्या ज्या बखरी होत्या त्या बखरी मधून इतिहासकारांच्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचं हे झालेलं दिसून येतं. म्हणजे रियासतकार सरदेसाई असतील किंवा जदुनाथ सरकार असतील म्हणजे हे दोन्ही मोठे इतिहासकार आहेत. परंतु रियासतकार सरदेसाई संभाजी महाराजांचं चरित्र रंगवताना देखील उग्र प्रकृती संभाजी म्हणूनच रंगवलेला आहे. तो उग्र प्रकृती आहे. किंवा रियासतकार सरदेसाईंप्रमाणे जदुनाथ सरकारांनी सुद्धा जेव्हा संभाजी महाराजांचं चित्र रेखाटलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अशा गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. कारण बखरींचा संदर्भ घेऊन हे लिहिलं गेलं. संभाजी महाराजांचं खऱ्या अर्थानं चरित्र हे लोकांच्या पुढे वास्तववादी आणायचं जे होतं ते काम जे आहे ते वासी बेंद्रेंनी केलं, त्याबरोबर सेतू माधवराव पगडींनी केलं, कमल गोखलेंनी केलेलं आहे. आणि या खरं चरित्र कसं आलं मग पुढे, तर एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की संभाजी महाराजांच्या चरित्राविषयी आपल्याला दाखले देण्यासाठी कागदपत्रच उपलब्ध नाहीत. कारण झुल्फिकार खानाने जेव्हा रायगड जिंकला त्यावेळेला रायगडावरील सर्व दफ्तरखाना त्याने जाळून टाकलेला आहे. त्यामुळे संभाजी महाराजांची पत्र असतील, संभाजी महाराजांचे आदेश असतील, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत उपलब्ध होत नाहीत. वस्तुनिष्ठ कागदपत्र उपलब्ध होत नाहीत, ओरिजिनल सोर्सेस उपलब्ध होत नाहीत. आणि मग सभासद असेल किंवा चिटणीस असेल यासारख्या बखरकारांनी जे लिहिलं ऐकीव माहितीवर किंवा पूर्वग्रह दोषित आपल्या पूर्वजांचा मोठेपणा सांगण्यासाठी त्याच्यावरूनच इतिहास लिहिला गेला. परंतु ज्या वेळेला वासी बेंद्रेंनी असेल, कमल गोखलेंनी असेल, सेतू माधवराव पगडींनी असेल, पोर्तुगीज डॉक्युमेंट पाहिले, ब्रिटिश डॉक्युमेंट पाहिले, त्याचबरोबर मुघलांच्या इतिहासकारांनी जो संभाजी रंगवलेला आहे, संभाजीच्या विषयी लिहिलेला आहे, खूप चांगलं नाही चांगलं या अर्थाने की आपल्या दृष्टीने काही गोष्टी चांगल्या आहेत, परंतु खूप शिव्यांची लाखोली तो वाहतो. परंतु तरी देखील त्या लाखोली वाहत असताना त्याचा द्वेष संभाजीराजांच्या बद्दलचा जो आहे तो जेव्हा आपल्या लक्षात येतो की मिळमिळीत माणसाबद्दल द्वेष वाटायचं काय कारण आहे. अरे शत्रू एवढा जबरदस्त आहे की त्याला शिव्याच द्याव्या वाटावेत, किती लढतोय मरतोय काहीच यश येत नाही. असेल किंवा इतर काही मुघल चरित्रकार आहेत त्यांनी संभाजी महाराजांच्या चरित्रावरती चिकलफेक केलेली आपल्याला. चिकलफेक केली, परंतु त्याच वेळेला चिकलफेक करत असताना कशासाठी केलेली आहे की तो आम्हाला आठवत नाही. तो शिवाईपेक्षा शिवाजी महाराजांपेक्षा पण दसपट मोठा निघालेला आहे आणि म्हणून त्यांना राग आहे. मग त्यांचा राग बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे याने संभाजी महाराजांनी पळता भुई थोडी करून ठेवली आहे म्हणून हा शिव्या घालतोय. आणि मग लक्षात आलं की संभाजी हा राज्यबुडवा नाही. संभाजी महाराज ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या सगळ्या तत्वांचं अनुसरण केलं, त्याप्रमाणेच राज्य चालविलं आणि म्हणून संभाजी महाराजांचं जे मोठेपण आहे ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जितकं शुद्ध होतं तितकंच बावन कसे आणि पवित्र असं चरित्र हे संभाजी महाराजांचं होतं. ह्या ज्या काही वदंता होत्या ह्या सगळ्या आख्यायिका आहेत आणि त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर एक 100-125 वर्षानंतर लिहिलेला चिटणीसी बखर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरून हे सगळं घेतलेलं आहे. दुसरा आणखी मग महत्त्वाचा बाब म्हणजे इंग्रजांनी आपल्या कागदपत्रांमध्ये संभाजी महाराजांच्या विषयी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे. तर संभाजी कसा आहे, वार लाईक प्रिन्स, म्हणजे सदैव युद्ध सन्मुख असणारा अशा प्रकारचा हा राजा आहे. म्हणजे युद्धासाठी सदैव तत्पर असणारा, तयार असणारा अशा प्रकारचा राजा आहे. हे इंग्रजांनी लिहून ठेवणं म्हणजे संभाजी महाराजांचा किती मोठा गौरव आहे हे आपण लक्षात घेतलं. एका ठिकाणी मी असं वाचलं होतं की काफीकांनाने एका ठिकाणी संभाजी महाराजांचं असं वर्णन केलं की संभाजी महाराज हे इतके युद्ध निपुण आहे की कोणताही शत्रू त्यांच्यावरती आक्रमण करायला धजावत नाही आणि त्याला जणू काही सत्तेची नशा चढलेली आहे. आणि मग ग्रँड टर्फनी त्याचं भाषांतर करताना ही इज इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ प्राईड अँड ग्लोरी. आणि मग आपल्या लोकांचं इंग्रजी दिव्य असल्यामुळे ते फक्त इंटॉक्सिकेटेड आणि वाईन हे शब्द वाचून मग संभाजी महाराज हे मद्य आणि मदिराक्षीच्या आहारी वगैरे गेले होते अशा पद्धतीने गैरसमज झालेले. बरोबर आहे, खरं म्हणजेच
काही लोकांनी आपल्या पूर्वग्रह दूषित असेल किंवा आपल्या कल्पनांना वाव देण्यासाठी अत्यंत जे लिखाण केलं त्यामुळे संभाजी महाराजांच्या चरित्रावरती आरोप झाले, पण संभाजी महाराज आयुष्यभर शिवरायांनी जे काही त्यांना नीतिमूल्य घालून दिलेली होती त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आणि आपले लढे दिलेले आपल्याला बघायला मिळतात. खूप महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला सर दिली, त्यातही विशेष करून यशवंतराव मोहितेंच्या समाधीला किंवा त्याच्यानंतर यशोदाबाईंच्या समाधीला कुठेतरी थोरातांच्या कमळेचं किंवा गोदावरीची समाधी म्हणून म्हणजे हे जे काही केलं गेलं ते शिवरायांच्या पुत्राच्या बाबतीत हे घडणं आणि इतकी वर्ष ते महाराष्ट्रामध्ये चालत राहणं खूप दुर्दैवी आहे. खूप खरंच खरंच खूप दुर्दैवी. म्हणजे आपण मराठी माणसं आपला स्वतःचा इतिहास समजून घेण्यामध्ये अजूनही खूप कमी पडतोय. नाही अजूनही कमी पडतोय किंबहुना आज तरी संभाजी महाराजांचं खरं चरित्र लोकांपर्यंत पोहोचलंय का हाही मोठा प्रश्न आहे. सर खर तर बघा की पायामध्ये बूट घालून आपण कितीही खाचखळगी असलेल्या रस्त्यांवरून सहज चालू शकतो, पण त्याच बुटामध्ये एखादा छोटासा खडा जरी गेला तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावरून चालणं अवघड होऊन जात. म्हणजे माणूस बाहेरच्या शत्रूंशी खूप शौर्यानं झुंज देऊ शकतो, पण जर घरामध्ये ग्रह कलह झाला ना मग मात्र माणूस कितीही शूर असला तरी सुद्धा तो मनातून खचतो. आणि दुर्दैव आपल्याला असं बघावं लागेल की भाऊबंदकी असेल किंवा गृहकलह असेल तो रामाला चुकला नाही, तो श्रीकृष्णाला चुकला नाही, तो शिवरायांना सुद्धा चुकला नाही. मग संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्या विरोधातला गृहकलह किंवा अगदी सोयराबाईंचं जे काही वागणं असेल किंवा अगदी आपण बघतो की जे अष्टप्रधान मंडळ होतं ते राज्याभिषेकाच्या आधी शिवरायांच्या सोबत उभा राहताना दिसतात, परंतु संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये मात्र अष्टप्रधानातले काही मंत्री हे सातत्यानं भूमिका घेताना दिसतात. तर या गोष्टीवर थोडासा प्रकाश टाका. खरंय, आता हे खर तर संभाजी महाराजांच्या चरित्रातील खूप दुःखदायक अशा प्रकारचा प्रसंग आहे. कारण जर प्रधानांनी संभाजीराजांना शिवरायांप्रमाणेच साथ दिली असती तर कदाचित या हिंदुस्थानाचा इतिहास वेगळा असला. मी महाराष्ट्राचा म्हणत नाही, संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास वेगळा असला. परंतु तसं घडलं नाही. ज्यावेळेला दिलेरखानाकडून संभाजीराजे पन्हाळ्यावर परत आले, शिवाजी महाराजांची त्यांची भेट झाली आणि त्यांची समजूत काढून शिवाजी महाराज हे रायगडावर गेले. रायगडावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी राजाराम महाराजांचं लग्न लावलेलं आहे. प्रतापराव गुजरांच्या कन्येबरोबर राजाराम महाराजांचं लग्न होतं, परंतु त्या लग्नाला संभाजीराजांना बोलावलं जात नाही, संभाजीराजे उपस्थित राहत नाही. त्यानंतर काही दिवसामध्ये शिवाजी महाराज आजारी पडतात. 12-1 दिवस ते खूप आजारी असतात आणि त्यातही आजारपणाच्या शेवटच्या काळामध्ये काही दिवसामध्ये तर ते बेहोशच असतात. आणि त्यामुळे आपल्या राज्याची काय व्यवस्था लावावी, कशी व्यवस्था लावावी, आपल्यानंतर कोणाला राज्य द्यावं याविषयीची कोणतीही तरतूद शिवाजी महाराज करू शकत नाही. त्यातही असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे दोन विभाग करायचे ठरवले, दोन शकलं पाडायची, दोन स्वतंत्र राज्य करायची ठरवलेली होती. कर्नाटकातील राज्य हे पराक्रमी असणाऱ्या शंभूराजांकडे द्यावं आणि महाराष्ट्रातील राज्याची सगळी व्यवस्था बसलेली आहे ते राज्य लहान असणाऱ्या वयाने लहान असणाऱ्या प्रकृती ही राजारामाची फारशी चांगली नव्हती तर राजारामांच्याकडे ते राज्य द्यावं. परंतु ही राज्याची विभागणी करावी ती वेळ अजून आलेली नाही, कारण वय वर्ष फक्त 50 आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षामध्ये अशी विभागणी राज्याची करून दोघांना दोन पुत्रांना दोन स्वतंत्र राज्य देण्याचा एक व्यवहार्य निर्णय जो शिवाजी महाराजांनी घेतलेला होता तो काही प्रत्यक्षात अजून आलेला नव्हता. त्यातच शिवाजी महाराजांचं आजारपण आलं. आजारपणानंतर ते बेहोश झाल्या कारणामुळे बेहोशीच्या काळात ते आपल्या प्रधानांना काही सांगू शकले नाहीत आणि याच काळामध्ये महाराणी सोयराबाई आणि प्रधानमंडळातील काही प्रधानांनी संभाजीराजांच्या विरोधामध्ये कट रचला. खरं तर त्यावेळेला शिवाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू होतो आहे, देहांत होतो आहे, त्यावेळेला राहूजी सोमनाथ हा रायगडाचा किल्लेदार आहे. सोयराबाईने महाराणी म्हणून त्याला आदेश दिलेला आहे की किल्ल्याचे दरवाजे बंद करून ठेवा, किल्ल्यावरून कोणीही खाली जाता कामा नये. सर किती दुर्दैव की छत्रपती शिवरायांचं अंत्यदर्शन सुद्धा संभाजी महाराज. नाही ना, तेच ना, हा सगळा कट रचला जातो आणि किल्ल्यावरून शिवाजी महाराज आजारी आहेत ही बातमी देखील बाहेर जाता कामा नये अशी तरतूद करण्यात येते. किल्ल्याचे दरवाजे बंद,
शिवाजी महाराजांचा देहांत होतो आणि शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे हे बाहेर कोणालाही कळू दिलं जात नाही। राजपुत्र असणाऱ्या ज्येष्ठ पुत्र असणाऱ्या संभाजी महाराजांना सुद्धा ती बातमी कळू नये याची पुरेपूर तरतूद केली जाते। आणि हे सगळं करणारा अण्णाजी दत्तो, त्याचबरोबर मोरोपंत त्यावेळेला किल्ल्यावर नव्हते, ते बाहेर होते, नंतर ते किल्ल्यावर येतात मोरोपंत पिंगळे आणि प्रल्हाद निराजी बाळाजी अवजी आणि हिरोजी फर्जंद ही सगळी मंडळी। आणि या सगळ्या मंडळींनी ठरवलं की राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं, त्यांचं मंचकारोहण देखील करण्यात आलं तातडीने, कारण गादी रिकामी ठेवता येत नाही म्हणून राजाराम महाराजांचं मंचकारोहण करण्यात आलं। आणि तोपर्यंत मोरोपंत देखील रायगडावर आले, सुरुवातीच्या काळामध्ये ते या सगळ्या गोष्टीला तयार नव्हते, परंतु अण्णाजी दत्तोंनी त्यांना तयार केलं। आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण होता की आता संभाजीचं काय करायचं। पण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे अंत्यविधी सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने तेव्हा केले गेलेले नाहीयेत, शास्त्रोक्त पद्धतीने केले गेले नाहीत, कारण ते करण्यासाठी बाहेरून माणसं बोलवावी लागली असती आणि त्यासाठी म्हणून घाई गडबडीत शिवाजी महाराजांचा अंत्यविधी आटोपण्यात आला। किती मोठं दुर्दैव आहे, मी म्हणालो ना, शेवटी आपण कितीही मोठी माणसं बघितली, त्यांची आयुष्य बघितली, तरी ती शेवटी माणसंच आहे आणि त्यांच्या अवतीभोवती कुटुंबात राहणारी माणसंच आहेत। आणि स्वार्थ, आपल्याला काही अधिकच मिळावं, आता शिवाजी महाराजांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढणारी, स्वराज्यासाठी आपला जीव ओवाळून टाकणारी ही सगळी प्रधान मंडळी ज्या वेळेला राज्याभिषेक होतो आणि राज्य निर्माण होतं त्यानंतर मात्र आपल्याला काय मिळेल हा विचार करायला लागली ना। हिरोजी फर्जंद तर आग्राच्या स्वारीमध्ये तिथे म्हणजे महाराजांचा वेश घेऊन ते पलंगावर झोपतात, ही सगळी माणसं आपला प्राण त्यागाला तयार असणारी माणसं आहेत, परंतु त्यांना असं वाटायला लागतं की जर संभाजी छत्रपती बनला तर आम्हाला राज्यामध्ये फार महत्व राहणार नाही, कारण संभाजी आमचं ऐकणार नाही, तो स्वतंत्र बुद्धीने वागेल। परंतु त्याऐवजी बालरामराजास जर आम्ही गादीवर तर राज्याचे मालकच आम्ही आहोत ना, कारण राज्य सर्व आम्हीच चालवणार आहोत। आणि म्हणून या स्वार्थापोटी ते या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात, न्यायदत्त असणारा ज्येष्ठ पुत्रालाच राजा बनता येत, त्याचबरोबर राजपुत्र म्हणून संभाजी राजांचा विधी झालेला आहे राज्याभिषेकाच्या वेळी, त्यामुळे राजदत्त अधिकार, न्यायदत्त अधिकार, धर्मदत्त अधिकार हा संभाजी राजांचा असतानाही तो डावलून त्यांनी संभाजी महाराजांना कैदेत टाकण्याचा किंवा जीवे मारण्याचा प्रयत्न करायचं ठरविलं। आणि या सगळ्यांचा भरवसा कोणावर होता तर महाराणी सोयराबाईंचे प्रत्यक्ष बंधू असणारे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांवर, ते कराडच्या जवळ होते। आणि या सगळ्यांना असं वाटलं की आपला भाचा हा आता राजा बनतो आहे म्हटल्यानंतर लगेच हंबीरराव त्याला तयार होतील असं या सगळ्यांना वाटलं। महाराणी सोयराबाईंनीही हंबीररावांना पत्र पाठवलेलं आहे की या सगळ्या गोष्टींना तुम्ही मदत करावी म्हणून, आणि त्याचप्रमाणे संभाजीराजांनीही हंबीररावांना पत्र पाठवलेलं आहे, दोघांचीही पत्र त्यांच्याकडे पोचलेले आहेत, निरोप पोचलेले आहेत। आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये हंबीरराव आपल्या मनाचा ठाव कोणालाही देत नाहीत, मोरोपंत आणि अण्णाजी दत्तोला दोघांना आपल्यापर्यंत येऊ देतात, आपल्याजवळ बोलू देतात, आपल्याशी बोलल्यानंतर मग हंबीररावांनी मनाशी ठरवलेलं आहे की संभाजी महाराजच राज्य करण्यास योग्य आहेत, संभाजी महाराजच हे कायदेशीर या राजाच्या गादीचे अधिकारी आहेत, वारस आहेत, आणि म्हणून ते सरळ या दोघांना कैद करतात आणि कैद करून संभाजी महाराजांच्या पुढे नेऊन पन्हाळगडावर उभे राहतात। म्हणजे संभाजी महाराजांना राज्य मिळण्यामध्ये हंबीररावांची भूमिका खूप महत्वपूर्ण, खूप महत्वपूर्ण, म्हणजे इतिहासामध्ये बहिणीच्या पाठीशी उभे राहणारे अनेक भाऊ अजरामर झाले असते, पण स्वराज्यासाठी सख्या बहिणीच्या विरोधात उभा राहणारे हंबीरराव मोहिते हे अजरामर झाले, कारण छत्रपतींशी निष्ठा हीच आमची खरी प्रतिष्ठा, या पद्धतीने ते वागणं असेल ते आपण त्यांच्यामधून बघावं। म्हणजे अगदी वैयक्तिक नातीगोती सुद्धा प्रसंगी बाजूला सारून शिवाजी महाराजांचा विचार हा पूर्णपणे त्यांनी आत्मसात केला होता, त्यामुळेच मला वाटतं की इथून पुढे जो संभाजी महाराजांचा पूर्ण पराक्रम आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये हंबीर मामांचा खूप खंबीर असा म्हणजे अशी भूमिका त्याच्यामध्ये होती। खरंय खरं, आता इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हंबीरराव जेव्हा संभाजी महाराजांना मिळालेले आहेत ही बातमी समजते आणि अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे
हे कैद झालेले आहेत हे समजतं. त्यावेळेला रायगडावरील लोकांची जी निष्ठा ह्यांच्या भोवती होती म्हणा किंवा ते गलित गात्र झाले, आता आपण काय करू शकत नाही अशी अशी स्थिती त्यांची झालेली आहे. आणि म्हणून रायगडावर जाऊन तिथे सत्ता ताब्यात घेणं हे संभाजीराजांना काही फारसं अवघड गेलं नाही. खरं तर पहा, या सगळ्या प्रकरणामध्ये हिरोजी फर्जंद असतील, अण्णाजी दत्तू असतील, बाळाजी आवजी असतील, मोरोपंत असतील, या सगळ्यांना संभाजीराजांनी कैदेत टाकलेलं आहे. आणि कैदेत टाकल्यानंतर काही काळ गेल्यानंतर इथे मातोश्री पट्टराणी महाराजांची सोयराबाई यांना नजर कैदेत ठेवलेलं आहे. त्यावेळेला हंबीरराव आणि महाराणी येसूबाई, म्हणजे अजून महाराणी बनायच्या त्या येसूबाई, हे दोघेही संभाजीराजांना सल्ला देतात की ही सगळी माणसं ज्यांनी हे स्वराज्य घडविण्यामध्ये अतिशय मोलाची साथ शिवरायांना दिलेली आहे, आणि म्हणून त्यांनी जो काही हा गुन्हा केलेला आहे, हा जो काही द्रोह केलेला आहे, तो आपण दुर्लक्ष व्हा आणि दुर्लक्ष करून त्याच्याकडे या सगळ्यांची सुटका करून पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये त्यांना प्रधानपदी नेमावं, त्यांची स्वराज्य कार्यामध्ये मदत घ्यावी असं स्वतः हंबीरराव आणि येसूबाई सांगतात. आणि हे ऐकून संभाजीराजे हे त्या सगळ्यांना मुक्त करतात. आता खरं तर या काळात पण जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की सोयराबाईंना जरी नजर कैदेत ठेवलेलं असलं तरी राजाराम महाराजांना कोठेही जाण्यास बंदी नाही आहे. रायगडावर सर्वत्र ते जात होते, फिरत होते. राजाराम महाराजांवर कुठल्याही प्रकारची बंदी ही संभाजी महाराजांनी घातलेली नव्हती हेही आपल्या लक्षात येतं. आणि मला वाटतं त्यांचं बंधुप्रेम आपल्याला याच्यावरूनही लक्षात येतं की आपला स्वतःचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाल्यावर सुद्धा युवराजपदी ते राजाराम महाराजांची युक्ती करतात. किंवा अगदी संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी येसूबाई सुद्धा स्वतःच्या पुत्राला गादीवरती न बसवता आपल्या दिराला गादीवरती बसवता. अहो एवढं कशाला, साधी गोष्ट आहे. संभाजी महाराजांनी म्हणजे राजाराम महाराजांचे जे विवाह झाले त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी फक्त एक विवाह लावलेला. खुद्द संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांचे तीन विवाह लावलेले आहेत. आपल्या धाकट्या बंधूचे एवढे कोड कौतुक करणारा हा राजा आहे. म्हणजे सोयराबाईंनी एक विरोधी भूमिका घेतली म्हणून ते त्यांच्या विरोधात केलेले वगैरे नाहीये. किंबहुना दुसऱ्यांदा जेव्हा कट रचला जातो आणि त्या कटानंतर सोयराबाई स्वतः जेव्हा विषप्राशन करून आत्महत्या करतात त्यावेळेला देखील संभाजीराजांनी सोयराबाईंचे सर्व यथोचित शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचा अंत्यविधी केलेला आहे. त्यांचं सूतक पाळलेलं आहे. म्हणजे कुठेही द्वेष संभाजी महाराजांच्या मनात अखेरपर्यंत सोयराबाईंच्या विषयी आपल्याला पाहायला मिळत नाही. माता म्हणून प्रेम आणि सन्मान, शेवट सन्मान, शेवटपर्यंत सन्मान दिलेला. राजमातेचा जो सन्मान आहे तो शेवटपर्यंत दिलेला आहे. खर तर हे किती मोठं मन आहे सर की एकीकडं जी माणसं आपल्या जीवावरती उठत आहे, आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन ज्या माणसांच्या मुळे आपल्याला मिळत नाही त्यांना सुद्धा माफ करून पुन्हा परत त्यांना ती त्याच पदावरती त्यांची नेमणूक करणं, एवढा क्षमाशीलपणा संभाजी महाराजांनी दाखवला, याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आणि पुन्हा उग्र प्रकृती संभाजी म्हणणार, त्याचबरोबर राजबुडवा संभाजी म्हणणार, आणि या सगळ्या प्रधानांना पुन्हा त्याच पदांवर नेमलं. फक्त अण्णाजी दत्तोला त्या पदावर नेमता आलं नाही, कारण अण्णाजी दत्तोच्या बाबतीमध्ये त्याचं सचिव पद जे आहे ते रामचंद्र पंडितास देण्यात आलेलं होतं, आणि म्हणून अण्णाजी दत्तोंना अमात्य हे अष्टप्रधानातलं दुसरं पद बहाल करण्यात. परंतु बाकीच्या सगळ्या प्रधानांना त्यांनी नेमलेलं आहे त्या त्या प्रधान पदावर. एवढंच नाही तर हिरोजी फर्जंद तो भोसलाच आहे, भावकीतला आहे, आणि असं असताना तो द्रोह करतो. द्रोह केल्यानंतर त्यांना नुसतं सोडलं जात नाही तर काकासारखं त्यांना वागवलं जातं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन अकबर जो औरंगजेब बादशहाचा बंडखोर पुत्र दक्षिणेमध्ये येतो तर त्याच्याशी बोलणी करायला हिरोजी फर्जंदांना संभाजीराजे पाठवतात. एवढा विश्वास त्यांच्यावर ठेवला. मी खरं आता तुम्हाला अकबराच्या संदर्भात सर विचारणार होते की बघा ना, एकीकडे म्हणजे एवढा मोठा हिंदुस्थानचा बादशहा, पण त्याचा पुत्र जेव्हा त्याच्या विरोधामध्ये बंड करतो त्यावेळी सर पूर्ण भारतामध्ये किंवा त्या काळात हिंदुस्थानमध्ये अनेक राजे असणार आहेत, पण अकबराला कुणाकडेही शरणागतीसाठी किंवा आधारासाठी जाऊ वाटत नाही. तो थेट दख्खनमध्ये येतो, महाराष्ट्रामध्ये येतो, आणि संभाजी महाराजांच्याकडे तो आश्रय मागतो. म्हणजे दिल्लीच्या पातशहाच्या पुत्राने सुद्धा संभाजी महाराजांच्याकडे आश्रय मागावा, कारण त्याला माहितीये की
औरंगजेबाला विरोध करण्याची हिम्मत ती जर शौर्य जर कोणामध्ये असेल तर ते फक्त संभाजी राजांच्यामध्ये. मग हे अकबर आणि संभाजी महाराज यांच्यातले संबंध किंवा अकबर आल्यामुळे काय काय घडलं त्या संदर्भात थोडासा प्रकाश टाका. हे एक खर तर खूप महत्वपूर्ण अशा प्रकारचं प्रकरण संभाजी महाराजांच्या चरित्रातलं. थोडस आपण मागे जाऊन बघूया. अकबर हा औरंगजेबाचा अतिशय आवडता पुत्र आहे. त्याचं कारण हे तसंच आहे. ज्या वेळेला अकबराचा जन्म झाला त्यानंतर थोड्या कालावधीमध्येच वर्ष दोन वर्षाच्या कालावधीमध्येच त्याच्या आईचं निधन झालं. आणि मातृछत्र हरपलेल्या अकबरावर औरंगजेबाचं आपल्या इतर सर्व पुत्रांपेक्षा अधिक प्रेम होत. आणि ज्या वेळेला जसवंत सिंग मारवाडचा राजा जसवंत सिंग हा अफगाणिस्तानच्या मोहिमेवर होता आणि अफगाणिस्तानच्या मोहिमेवर असताना तो तिथे निधन पावला. आणि निधन पावल्यानंतर हे मारवाडचं जे काही राज्य आहे प्रत्यक्षामध्ये जोधपूरचं, हे मारवाडचं राज्य जोधपूरचं राज्य हे त्याच्या मुलाला अजित सिंहाला द्यायला पाहिजे होतं. अजित सिंह वयाने लहान होता, बालवयीन होता. परंतु औरंगजेबाच्या मनात मात्र असं आलं की आता संपूर्ण राजस्थान हा आपण आपल्या राज्यामध्ये सामील करून घ्यायचा. आणि त्याची सुरुवात मारवाडच्या प्रदेशापासून जोधपूरपासून करायची त्यांनी ठरवलं. आणि आपल्या पुत्राला त्यांनी ही मोठी जबाबदारी सोपवली. दक्षिणेतून दिलेर खान आणि आपला शहजादा पुत्र या दोघांना त्यांनी तिकडे बोलवलं. बहादूर खानाला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्त केलं. आता राजस्थान जिंकण्याची खूप मोठी तयारी तो करतोय. अकबराला त्यांनी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. ते सगळं नेतृत्व अकबराकडे सोपवलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना तो स्वतः अजमेरला येऊन थांबलाय, म्हणजे राजस्थानाच्या जवळ या सगळ्या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी. आणि तिथून त्याने उदयपूरच्या राजाला एक खलिता पाठवलाय. काय आहे खलिता? तर तो उदयपूरच्या राण्याला म्हणजे राजाला असं म्हणतो की तू इस्लाम धर्माचा स्वीकार कर. आणि इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याबरोबरच मुसलमान होण्याबरोबरच काही मंदिरं जी आहेत तुझ्या राज्यातील ती पाडायची आहेत. तुझ्या राज्यामध्ये शरियतचा कायदा लागू करायचा आहे. त्याबरोबरच काझीचं हे जे आहे अधिकार जो आहे तो तुझ्या राज्यामध्ये मान्य करायचा आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट करायची, ती म्हणजे तुझ्या राज्यातील हिंदू प्रजेवर जिझिया कर लादायचा आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर ते स्वीकारणं कदापि रजपूर शक्य नव्हतं. प्राण जाय पर वचन न जाय अशी ज्यांची वृत्ती होती आणि अतिशय लढवई असणारे रजपूत. आणि त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर मात्र रजपूत जे आहेत ते औरंगजेबाच्या विरोधामध्ये. तिकडे मारवाडच्या राज्याच्या म्हणजे जसवंत सिंगाचा जो काही दिवाण होता त्याचा पुत्र दुर्गादास राठोड, जसवंत सिंग राठोडचा जो दिवाण होता त्याचा मुलगा दुर्गादास राठोड याच्याकडे अजित सिंह आणि त्याच्या आईच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. तर सगळे रजपूत औरंगजेबाच्या या वर्तनामुळे विरोधात गेलेले आहेत. आणि या रजपूतांच्या बंडाचं नेतृत्व हे दुर्गादासाने स्वीकारलेलं आहे. आणि मग हा दुर्गादास काय करतो? हा दुर्गादास अकबराशी संधान बांधतो, अकबराशी बोलणी करतो आणि सांगतो की आम्हाला मोगलांशी लढायचं नाही आहे, आमची इच्छा नाही आहे मोगलांशी लढायची, परंतु तुझा वडील म्हणजे बादशाह औरंगजेब ज्या प्रकारचं वर्तन करतो आहे ते आम्हाला मान्य नाही. आमच्या धर्मावर घाला घालण्याचा जो तो प्रयत्न करतोय ते आम्हाला मान्य नाही. आणि आमच्या धर्मावर होणारा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. तर तुझ्या पूर्वज अकबराने जे सौहार्दतेचं धार्मिक धोरण स्वीकारलं होतं तसं धार्मिक धोरण जर तू स्वीकारलंस तर आम्ही सर्व रजपूत तुझ्या पाठीशी उभा राहू आणि या हिंदुस्थानचा बादशहा तुला करायला आम्ही मदत करू. आता अकबर बघतोय की सगळे रजपूत एकत्रित आलेले आहेत आणि रणमैदानावर या रजपूतांशी लढून जिंकणं शक्य नाही. आणि मग काय करतो अकबर? आपल्या वडिलांपर्यंत ही सगळी वस्तुस्थिती जी आहे ती पोचवितो आणि रजपूतांची संबंधी सौहार्दपूर्ण धोरण स्वीकारावं वगैरे अशा प्रकारचा सल्ला आपल्या वडिलांना देतो. परंतु हे ऐकून घेण्याच्या ऐवजी औरंगजेब मात्र अकबराची निर्भत्सना करतो. आणि अकबराची निर्भत्सना केल्यानंतर अकबर संतापतो आणि तो काय करतो? आपल्या पित्याच्या विरोधामध्ये बंड करतो. दुर्गादासाने आधी सांगितलेलंच होतं तुझ्या बापाने काय केलंय आतापर्यंत,
आपल्या वडिलाला तुरुंगात टाकून आपल्या सगळ्या बांधवांची हत्या करूनच राज्य मिळवलं ना, तर तू जर राज्य घ्यायला तयार असशील, धार्मिक सलोख्याचं धोरण ठेवायला तयार असतील, तर आम्ही सगळे रजपूत तुझ्या पाठीशे. औरंगजेबाशी लढणं ही सामान्य गोष्ट नाही हे आपण आधी लक्षात घेतलं. संभाजी महाराजांच्या या 9 वर्षाच्या संघर्षपूर्ण आयुष्यामध्ये ते कोणाशी लढतायत हे लक्षात घेतलं की संभाजी महाराजांचं मोठेपण लक्षात येऊ शकतं. बघा, सगळे रजपूत एका बाजूला, अकबर त्यांच्या बाजूला, आणि स्थिती अशी आहे की ते जर मोगलांशी लढले तर मोगलांचा पराभव निश्चित, अकबर बादशहा होणं निश्चित. एकच गोष्ट औरंगजेब करतो, न लढता विजय प्राप्त करतो. काय करतो? एक खलिता पाठवतो आणि त्या खलित्यामध्ये लिहिलेलं असतं, तो खलिता आपण अकबराला लिहिलेला आहे असं दाखवतो, तो अकबराच्या नव्हे तर रजपूतांच्या हाती पडला पाहिजे अशी सोय करतो आणि त्या खलित्यात असं लिहिलेलं असतं की तू आणि मी, म्हणजे मी स्वतःच तुला रजपूतांच्या बाजूला जायला भाग पाडलेला आहे, आपल्या दोघांच्या संगनमतानंच आपण हे केलेलं आहे आणि आपण दोघांनी मिळून रजपूतांचा नाश घडवून आणायचा. औरंगजेबाचा काव्यबाजपणा आपल्याला इथे दिसून येतो. हा, तो कसलेला सेनापती आहे, तो काही सामान्य व्यक्ती नाही आहे, म्हणजे तो नुसता राजा आहे असं नाही तर प्रचंड अफगाणिस्तान पर्यंत ज्याचं राज्य आहे आणि त्याही पलीकडे अनेक युद्धांमध्ये मोठा पराक्रम गाजविलेला धूर्त कपटी असणारा अतिशय रणनीती चतुर असणारा अशा प्रकारचा हा मुरब्बी सेनापती पण आहे. आणि म्हणून रजपूत सगळे एका बाजूला विजयी होणार अशा प्रकारची स्थिती आहे, युद्ध व्हायचा फक्त अवकाश आहे. आणि मग रजपूतांना लक्षात येतं की अरे या बाप लेकांनी मिळून आपल्या विरुद्ध खेळी केलेली आहे आणि सगळेच्या सगळे रजपूत अकबराला सोडून जातात. आणि मग अशा स्थितीमध्ये अकबरा जवळ काही मोजकं सैन्य आहे, त्याच्या हाती काहीही पर्याय नाही, उत्तरेत त्याला कोणी आश्रय देईल असा कोणीही नाही, तेव्हा दुर्गादास राठोड त्याला सल्ला देतो की आपल्याला आश्रय घ्यायचा असेल तर या अखिल हिंदुस्थानामध्ये केवळ एकच मनुष्य, एकच राजा आपल्याला आश्रय देऊ शकतो आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी. पण हे प्रचंड मोठं धाडस आहे, म्हणजे हिंदुस्थानच्या बादशहाच्या पुत्राला, त्याच्या विरोधात बंड केलेल्या पुत्राला आपल्याकडे आश्रय देणं म्हणजे बादशहाचा रोषच पत्करणं. हे माहिती असताना सुद्धा संभाजी महाराज अकबराला आश्रय देतात याच्यामध्ये त्यांचं धाडस आणि वादळ अंगावरती झेलण्याची वृत्ती आणि त्यांचा जो निडरपणा आणि बेधडकपणा जे आपण म्हणतो ते आपल्याला याच्यामधून दिसून येतं. पण सर बघा, म्हणजे सगळे रजपूत एकत्र झालेले असताना औरंगजेब एका पत्रामध्ये त्यांचा पराभव करतो, पण त्याच औरंगजेबाला मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत या महाराष्ट्राच्या मातीने झुंजवलं त्याचा खरोखरच एक महाराष्ट्रीय म्हणून आपल्याला नक्कीच अभिमान वाटला, प्रश्नच नाही. सर जेव्हा औरंगजेब आपली आपलं पूर्ण सैन्य प्रचंड खजिना घेऊन महाराष्ट्रामध्ये येतो संभाजीराजांच्या वरती आक्रमण करण्यासाठी आणि संपूर्ण वर्षभर झालं तरी सुद्धा कुठेही काही विजय मिळत नाही, आणि मग त्यावेळेस एक अतिशय जिंकायला सोपा असणारा किल्ला म्हणून त्याचं सैन्य रामसेटच्या किल्ल्याची निवड करतं. परंतु जिंकायला अतिशय सोपा आणि अगदी काही तास सुद्धा निभाव लागणार नाही असं औरंगजेब आणि त्याच्या सैन्याचं किंवा त्याच्या सैन्यातील जे अधिकारी असतात त्यांचं म्हणणं असणार हा रामसेटचा किल्ला त्यांच्या कल्पनेपेक्षा मात्र वेगळाच निघतो. रामसेटच्या किल्ल्याचा इतिहास हा केवळ संभाजी महाराजांच्याच नव्हे तर संपूर्ण मराठेशाहीच्या इतिहासातलं एक अतिशय रोमांचक पान आहे. त्या संदर्भात आम्हाला सांगा. खरे, आता त्याच्या आधी काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे औरंगजेब दक्षिणेत येतो, तो दक्षिणेत येण्याच्या पाठीमागची काही कारण, एक कारण आपण आता बघितलं की अकबराला धडा शिकवायचा. सर आपण आत्ताच उल्लेख केलात की जरी हिरोजी फर्जंद आणि इतर राष्ट्रप्रधान मंडळी संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये त्यांनी कट रचला तरी शंभू राजांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलं. खरंय. आणि अकबर अखिल हिंदुस्थानामध्ये कुणीही आपल्याला आश्रय देणार नाही हे माहिती असून शंभू राजांच्याकडे संभाजी महाराजांच्याकडे तो आश्रयाला येतो. पण आपलीच माणसं, म्हणजे हिरोजी फर्जंदांना संभाजी महाराज जबाबदारी देतात. आपण आता सांगितलं की अकबराशी आपण पत्र असेल किंवा जे काही बोलणी करण्याची जबाबदारी देतात, पण आपलीच माणसं हिरोजी फर्जंदासारखी संभाजी महाराजांच्या पराक्रमाची किंवा कर्तृत्वाची कदर न करता अकबराचा पदर धरून शंभू राजांच्याच विरोधामध्ये कारस्थान करतात. त्या संदर्भात आपण थोडासा प्रकार. खरं आहे, हे एक अतिशय कटू असणार प्रकरण आहे.
संभाजी महाराजांनी मोठ्या दिलाने या सगळ्यांना माफ केलं, त्यांना पूर्वीची पद दिली, त्यांना पुन्हा पूर्वीचा मान मरातब दिला, अधिकार दिले, परंतु यांच्या मनामध्ये संभाजी राजांच्या विषयी जे विष होतं ते काही ते घालवू शकले नाही। आणि त्यानंतर देखील ही सगळी माणसं जी आहेत ही संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत राहिली। सोयराबाई असेल, बाळाजी आवजी असतील किंवा अण्णाजी दत्तो असतील, मोरोपंत तर पहिल्या कैदेमध्येच वारलेले होते, परंतु मोरोपंत वारल्यानंतर मोरोपंतांच्या मुलाला निळोपंताला पेशवेपद संभाजीराजांनी दिलेलं होतं। आणि ही सगळी तशीच कटकारस्थानं करत राहिली। आणि त्यांनी दोन गोष्टी केल्या, दोन प्रकारचे कट, एक तर त्या संभाजी महाराज ज्या वेळेला पन्हाळगडावर होते त्यावेळेला संभाजी महाराजांच्या जेवणामध्ये विष कालवून, विषप्रयोग करून संभाजी महाराजांना मारण्याचा एक कट रचला गेला, परंतु तो प्रत्यक्षामध्ये येऊ शकला नाही। आणि हिरोजी फरजंद जो अकबराकडे गेलेला आहे संभाजी महाराजांच्या वतीने बोलणी करण्यासाठी, तो संभाजी महाराजांच्या वतीने अकबराशी बोलणी करायचं बाजूला ठेवतो आणि त्याऐवजी अकबराला आपल्या या कटकारस्थानी प्रधानांच्याकडून, सोयराबाईंच्याकडून एक प्रस्ताव देतो की तुम्ही संभाजी महाराजांचा निपात करण्यासाठी, संभाजी महाराजांना नष्ट करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि त्या बदल्यामध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातलं अर्ध राज्य सुद्धा द्यायला तयार आहोत। ज्याला संभाजी महाराजांनी आश्रय दिलेला आहे, जो संभाजी महाराजांचा आश्रित आहे, त्यालाच संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये उभं करून पुन्हा एकदा राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचा प्रयत्न ते करतात। परंतु अकबर हा कृतज्ञ आहे, कृतघ्न नाही। आणि त्यामुळे दुर्गादास राठोड सांगतो की ही गोष्ट मोठी आहे, आपण ही गोष्ट संभाजी महाराजांच्या कानावर घालणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे अकबर या सगळ्या कटाची माहिती हा संभाजी राजांना देतो। परिणामी परत एकदा संभाजी महाराजांना राजसत्तेवरून पदच्युत करण्याचा आखला गेलेला कट, त्यांना विषप्रयोग करून मारण्याचा आखला गेलेला कट, आणि या दोन कटानंतर मात्र संभाजी महाराज हे त्यांना माफ करत नाहीत। अण्णाजी दत्तो असेल किंवा इतर सर्व प्रधान जे या कटामध्ये हिरोजी फरजंद वगैरे जे सामील झालेले होते, या सगळ्या प्रधानांना हत्तीच्या पायी देण्याचे म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा हे संभाजी महाराज सुनावतात। आणि त्यानंतर मात्र हा गृहकलह थांबतो। प्रत्यक्षामध्ये मात्र बखरकरांनी वगैरे असं सांगितलेलं आहे की या सगळ्यांना हत्तीच्या पायी दिलं आणि महाराणी सोयराबाईंना भिंतीत चिळून मारलं, अशा प्रकारची कुठलीच शिक्षा इतिहासामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। किंबहुना कागदपत्रांमध्ये त्यानंतर बऱ्याच काळपर्यंत सोयराबाई जिवंत असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते, परंतु या सगळ्याचं बालंट नाही म्हणलं तरी सोयराबाईंवर आलेलं होतं। आणि त्यामुळे सोयराबाई मनाने खचून गेलेल्या होत्या, शर्मिंदा झालेल्या होत्या, आणि त्यांनी यातून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला, विषप्राशन करून त्यांनी आपला देहत्याग केला। आणि अशा रीतीने हा जो काही कटकारस्थानाचा भाग होता तो पहिला भाग इथे समाप्त झाला असं आपणास पाहावयास मिळतं। सर म्हणजे एक शायर असं म्हणतो की काश कोई ऐसा सपेरा भी मिलता हमें जो आस्तीन के सापों का पता लगा सकता। जो मला वाटतं की आपापसातली जी फंद फितुरी आहे किंवा आपापसातली जी दगाबाजी आहे तीच मराठेशाहीच्या आणि या स्वराज्याला अंताला कारणीभूत ठरलेली आहे। अगदी म्हणजे संभाजी महाराजांना सुद्धा जी कैद झाली ती फितुरीमुळे, नाहीतर असा एक काय 10 औरंगजेब जरी आले असते तरी त्यांना उभा फाडून खाण्याची हिंमत ही संभाजी महाराजांच्या आणि स्वराज्यातल्या सगळ्या मावळ्यांच्या। आपण समजून घेत आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, प्रचंड पराक्रम असताना सुद्धा, मृत्यूला सुद्धा निधड्या छातीनं सामोरं जाण्याची हिंमत धमन्यांच्या मध्ये असताना सुद्धा अनेकांनी आपल्या लेखणीनं ज्या राजाला बदनाम केलं त्यांचा इतिहास आपणापर्यंत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत बी आर चॅनलच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर। या पहिल्या भागामध्ये संभाजी महाराजांचा युवराज होण्यापर्यंतचा प्रवास, त्याच्यानंतर अगदी युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांचं अंत्यदर्शन सुद्धा या युवराजाला न मिळणं, त्यांच्या विरोधामध्ये घरच्यांनीच उभं राहणं, अष्टप्रधानांनीच कटकारस्थानं करून त्यांच्या विरोधामध्ये उभं राहणं आणि तरी सुद्धा हंबीर मामांच्या साथीनं खंबीरपणाने या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणं आणि अगदी हिंदुस्थानाच्या पादशहाच्या पुत्रांनी सुद्धा आश्रय मागण्यासाठी
संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये यावं इतका वचक निर्माण करणं हा प्रवास आज आपण पहिल्या भागामध्ये समजून घेतला. अशीच आपल्याला सरांची सोबत राहणार आहे आणि आणखीनही भरपूर माहिती सर आपल्याला देणार आहेत. सर खरोखरच आपण लॉकडाऊनच्या या काळामध्ये म्हणजे सगळीच मनं कोमेजलेली आहेत, म्हणजे नजरकैद काय असते किंवा तुरुंगवास काय असतो हे लोक आता प्रत्यक्षात अनुभवत आहेत. पण नक्कीच मला वाटतं की या लॉकडाऊनच्या घरामध्ये बंद असलेल्या काळात सुद्धा संभाजी महाराजांचा हा ज्वलंत इतिहास लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जे परिश्रम घेतलेत, म्हणजे आपण अगदी पुराव्यांशी प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगताय, त्याच्यामुळे नक्कीच कोणत्याही गोष्टीवरती संशय घेता येणार नाही. इतकं वस्तुनिष्ठ सत्य समोर आणण्यासाठी आपण जी मेहनत घेतली त्या मेहनतीला मी बी आर न्यूज चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं आपल्याला मी धन्यवाद देते, आपल्या या प्रयत्नासाठी सलाम करते आणि अशी अपेक्षा व्यक्त करते की हा प्रवास आपण असाच चालू ठेवूयात आणि इथून पुढे संभाजी महाराजांच्या जीवनातलं एक अतिशय धगधगता ज्वालामुखी असलेलं पर्व सुरू होतं की औरंगजेब महाराष्ट्रामध्ये येतो आणि आपल्या तलवारीच्या टोकावरती त्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये बांधण्याचं काम जे मराठेशाहीनं केलं ते आपल्या अशाच ओजस्वी वाणीतून आम्हाला ऐकायचंय. आपण अशाच आम्हाला सोबत द्या ही विनंती करते आणि इथेच आपण थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. धन्यवाद. शास्त्र नीती कीर्तिमंत शौर्यवंत राजसी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजाजनास रक्षण्या स्वराज्य सिंधु राखण्या पुनश्च तेज सूर्य लाभला.